आणि यानंतरची बातमी क्रिकेट विश्वात नाही. ऑस्ट्रेलियामध्ये सुरू होणाऱ्या T20 क्रिकेट विश्वचषकासाठी महिन्याभरापेक्षा सुद्धा कमी कालावधी आहे, त्यामुळे या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या रंगीत तालिमीचा आजपासून शुभारंभ होतोय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेला मोहालीमध्ये सुरुवात होते. ही मालिका म्हणजे T20 वर्ल्ड कपसाठी नेट प्रॅक्टिस असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे या मालिकेत टीम इंडियाच्या मधल्या फळीच्या फलंदाजांच्या कामगिरीवरती सर्वांचं लक्ष असेल. तसंच या मालिकेमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि हर्षल पटेल यांचं पुनरागमन होत आहे. तर ऑस्ट्रेलियानंही वॉर्नर, स्टॉइनिस, स्टार्क, मिशेल मार्श यांना विश्रांती दिली आहे, त्यामुळे या मालिकेत कोण वरचट ठरणार याकडे अर्थातच लक्ष लागलंय. वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील. वेदांत, दोनही टीमसाठी ही मालिका कशी महत्वाची? ज्ञानदा, जसं तू म्हणलीस की पुढच्या महिन्यात वर्ल्ड कपला सुरुवात होती आणि वर्ल्ड कप आधी गतविजेते ऑस्ट्रेलियासोबत हे सामने होतात. तीन T20 सामने या 20, 23 आणि 25 दरम्यान होणार आहेत आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियानंतर साऊथ आफ्रिकेसोबत सुद्धा भारताचे सामने होणार आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेसोबत भारत कसा परफॉर्म करतो, इंडिया टीम कशी परफॉर्म करते याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आपण बघितलं आशिया कपमध्ये आपण अंतिम फेरीतसुद्धा जाऊ शकलो नाही आणि त्याचं कारण म्हणजे बॉलिंगमध्ये तेवढी आक्रमकता दिसली नाही, शिवाय मधली फळी म्हणजे आपण बघितलं रिषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं दीपक हुडा यांना फॉर्म गवसतो का आणि या ऑस्ट्रेलियाच्या सामन्यामध्ये या 3 सामन्यामध्ये ते कसे खेळतात याकडे सुद्धा बघावं लागणार आहे. शिवाय बॉलिंगमध्ये आपण बघितलं की आशिया कपमध्ये जसप्रीत बुमरा त्यासोबतच हर्षल पटेल यांची उणीव वाचली होती, मात्र त्यांचा आता कमबॅक झालेला आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमार, बुमरा आणि पटेल हे त्रिकूट नेमकं ऑस्ट्रेलिया विरोधात कसं खेळतं हे बघावं लागेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची टीम मध्ये जरी वॉर्नर त्याशिवाय इतर मिचेल मार्श असेल, शिवाय स्टॉइनिस असतील, हे दिग्गज खेळाडू जरी नसले तरी मॅक्सवेल त्यासोबत मॅथ्यू वेड हे पूर्णपणे प्रयत्न करतील की कशाप्रकारे ऑस्ट्रेलिया भारतात येऊन जिंकण्याचा प्रयत्न कशाप्रकारे करेल हे सुद्धा बघावं लागेल. त्यामुळे एक रंगीत तालीम म्हणावी लागेल आणि त्यामध्ये भारताची मधली फळी आणि बॉलिंग ही कशी चालते हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. मोहालीमध्ये मॅचला सुरुवात होणार आहे. दोनही टीमच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. वेदांत, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.